May I come in, madam? Yeah. Madam, हा माझा राजीनामा. आता राजीनामा देऊन काय उपयोग आहे? कारण आता मी इथे नोकरी नाही करू शकत. तुम्हीच काय, आता इथे कोणीही राहणार नाही. तुमचं कॉम्पन्सेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. नाही, कॉम्पन्सेशन नकोय आम्हाला मॅडम. का? कारण त्याच्यावर हक्कच नाही आमचा. असं कसं? तुम्ही हॉटेलसाठी काम केलेत, तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळायलाच हवेत. नाही मॅडम, आम्ही विश्वासघात केलाय तुमचा. मला माफ करा मॅडम, त्या देशमुख आणि घाडीगावकरच्या सांगण्यावरून बहकलो मी आणि कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता संप केला मी. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत मॅडम. माझे नाही, स्वतःचे. कारण कामगार आणि मालक यांच्यामध्ये मी कधीच भेदभाव केला नाही. तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकला पण जाऊन देत. आता हे सगळं बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता खूप उशीर झाला. आमची चूक झाली मॅडम, काय वाटेल ती शिक्षा द्या आम्हाला. मी कोण तुम्हाला शिक्षा करणार? खरं तर यशवंतराव लिम्यांना दिलेलं वचन मी पाळू शकले नाही, म्हणून स्वतःला काय शासन करून घेऊ याचा विचार करते. नाही मॅडम, साहेबांचं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल, आपण पूर्ण करू. मी कामगारांना कामावर बोलवतो, पुन्हा सगळं सुरळीत होईल मॅडम. बघा, प्रयत्न करा. तुम्ही एक काम करा, मुलाला मला भेटायला पाठवून द्या, मी बोलते त्याच्याशी. तुम्ही शिवाजीनगरला राहता ना? हो, साळून के नाव माझं. बरं, या तुम्ही. हो. 11:30 वाजले मॅडम, 12:30 मीटिंग आहे आपली, निघायचं ना. बरं, अजून किती माणसं आहेत बाहेर? आहेत बरीच आहेत अजून. कदम एक काम करा, सगळ्यांना संध्याकाळी पार्टी ऑफिसला बोलवा. बरं. आणि ज्यांचं काही अर्जंट काम असेल त्यांना दुपारी आमदार निवासला बोलवा. मी येतेच आहे तिथे. ठीक आहे मॅडम. काय श्रावणीताई, दरबार संपला वाटतं तुमचा? संपवा लागला अजय, आता याला काही पर्याय नाही. श्रावणी, तुझ्याकडे थोडासा वेळ आहे का? म्हणजे अगदी 5-1 मिनिटं. का रे? मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. अजय प्लीज, मला ऑलरेडी लेट झालाय. तू एक काम कर ना, माझ्याबरोबरच चल, आपण गाडीत बोलू. नाही ग, गाडीत बोलता येण्यासारखा विषय नाही हा, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बरं, एवढं काय बोलायचं आहे? आपल्या हॉटेलसंबंधी. श्रावणी, हे बघ, आपल्या घरात जी काही भांडणं आहेत, हेवेदावे आहेत, ते असो, पण आपले हॉटेल सुरू राहिली पाहिजे. ती बंद होता कामा नये. अगं, त्यावर तर आपलं जीवन आहे, त्यावरच तर जगणार होत ना आपण. अरे पण ती मृण्मयी. नाही ग, आपण सगळे समजतो ना तितकी मृण्मयी वाईट नाहीये, खरंच ती खूप चांगली आहे. श्रावणी, मी ओळखलंय तिला. आणि आपण जर का आपल्या हॉटेलची जबाबदारी घ्यायला तयार असू ना श्रावणी, तर कदाचित या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडायला ती तयारही होईल. अर्थातच कौशलशी तिचा डिवोर्स झाल्यानंतर तिला तो सोडावाच लागेल. नाही श्रावणी, आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करतोय. कौशलशी डिवोर्स झाल्यावर सुद्धा या प्रॉपर्टीवरचा तिचा हक्क जराही कमी होत नाही, उलट सुडबुद्धीनं तीच आपल्याला घराबाहेर काढू शकते. पण ती असं करणार नाही श्रावणी, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा नाही. का नाही? ती असं काय वाईट वागली आहे का तुझ्याशी? श्रावणी, ती जर का वाईट वागली असेल ना, तर देशमुख आणि त्याच्या माणसांशी. आणि देशमुख काय लायकीचा माणूस आहे हे तुला आतापर्यंत कळलं असेलच. श्रावणी, मला फक्त इतकंच सांगायचं आहे की देशमुख, संघवी हेच आपले खरे शत्रू आहेत, ती मृण्मयी नाही ग. आणि आपण आपलं मूर्खासारखं मृण्मयीशी लढण्यात आपली सगळी एनर्जी वेस्ट करतोय.
सामणी तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? मॅडम गाडी तयार आहे तुमची? हो मी आलेच. अजय मी विचार करीन यावर. येऊ काय संघवी साहेब? अरे ये ना ये. हा? अरे घर तुझाच आहे, विचारते काय बस. थँक्स. बर संघवी साहेब कशा काय चालल्यात मिल्स? चालल्यात काय, सध्या जरा धंदा नरमच आहे. बर तुझा कसा काय चाललाय? उत्तम, फर्स्ट क्लास. इनफॅक्ट मी तुमच्याकडे त्याच कामाकरता आलोय, जरा दोन मस्त ऑफर्स घेऊन आलोय. कोणत्या? आता मी जी तुमची मिल चालवतोय. हे बाबा हे ते मिल माझ्या नाही आहे, ते त्या पटेलच्या आहे, पटेलच्या. ओके ठीक आहे, तर जी मिल मी चालवतोय ती मला विकत घ्यायची. काय? हा किती? काय पैसे पैसे? हे बघ कौशल, ते पैशाचा तू काय ते ठक्कर बाप्पाशी बोलून घे ना बाबा. ठक्कर बाप्पाने सगळं तुमच्यावर सोपवलंय, म्हणाले तुम्ही म्हणाल ते फायनल. पण मी काय म्हणते कौशल, हे हे मिल विकत घेण्याचा खोल तुझ्या डोक्यामध्ये केव्हापासून आला? काय सांगू साहेब, मिल खूप मस्त चालली आहे, तर माझ्या डोक्यात काय विचाराला, नुसतीच चालवण्यापेक्षा विकतच घेऊन टाकू काय? एवढा चांगला चाललाय तुझा मिल? म्हणजे काय टचवुड. हे हे समजा तू खरा बोलतेस कौशल? मी कशाला खोटं बोलीन सांगू साहेब. अहो हे तर काहीच नाही, मिलचं यश बघून कित्येक माणसं जळायला लागली आहेत. म्हणजे काही लोकांनी तर मिलला आग लावण्याचा प्रयत्न केलाय. काय काय सांगते काय तू? हो पॉलिसी आहे ना मिलची. हा आहे ना? आहे. हा नाही म्हणजे काय आहे, समजा तुम्ही मला मिल विकायला तयार झाला नाहीत ना, तर मग मीच आग लावणार मिलला. हे कौशल अरे काय काय बोलते काय तू? हा काय आहे संघवी साहेब, माझी खूप जुनी सवय आहे, जी गोष्ट मला मिळत नाही ना ती मी दुसऱ्याला पण नाही मिळू देत. हे बघ कौशल, मला थोडा विचार करायला वेळ दे. हा विचार करा, हवा तेवढा विचार करा, सावकाश विचार करा, काही घाई नाही. हा तुमच्या पॉलिसीपेक्षा पैसे जास्त मिळतील एवढं मात्र नक्की. ते तर खराच रे. ओके आता दुसरी ऑफर बोल. ही खूप महत्वाची ऑफर आहे सांगितलं सर, मला ऋतूशी लग्न करायचं. येस मृण्मयीचा आणि माझा आता डिवोर्स होतोय, त्यामुळे आमचा मार्ग एकदम मोकळा आहे, मी आणि ऋतू कधीही लग्न करू शकतो. अरे पण तू? नाही 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 सांगू साहेब, मला 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 खरंच माहिती आहे की ऋतूचं खूप प्रेम आहे माझ्यावर, खूप. खरं सांगू का मला तिची खूप दया येते. आता तिचं वय पण होत चाललंय, कशी दिसायला लागली बघितलं ना तुम्ही. आणि तर तुमच्या मागे कोण आहे तिला, उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर? हे बघ कौशल, दया म्हणून तू जर का ऋतूशी लगीन करणार असशील ना तर, समजा माझ्याशी नाही लावलं तुम्ही तर दुसऱ्या कोणाशी तरी तुम्हाला लग्न लावावं लागेलच ना कौशल. अजून माझ्यावर तशी वेळ आलेली नाहीये, समजला? आली आहे सांगवी साहेब, आली आहे. हा बाय द वे तुम्हाला ब्लड प्रेशर वगैरे नाही ना? का नाही असलंच तर त्याची तुम्हाला गोळी घ्यायला लागणार आहे आता. शिशिर त्या दिवशी आपण रात्री बिलवर भेटलो ना, तेव्हा तो माणूस कोण होता ग? तो ज्याच्या मागे कौशल पळाला तो? तो आमचाच माणूस होता. तो तिथे काय करत होता? कौशलच्या मिलला आग लावायला आला होता. माय गॉड, कुणाच्या कुणाच्या सांगण्यावरून? ऑफकोर्स डॅडींच्या सांगण्यावरून. संघवी अंकल म्हणजे डेंजरस आहे. या ही इज डेंजरस. अजून तो ओळखला नाहीयेस,
कांतीबाई सांगवीन ना, एकदा जर का एखाद्याला संपवायचं ठरवलं ना तर ते कोणताही ठरायला जात त्यासाठी. हे समजा खोट आहे, हे समजा खोट आहे, हे सगळं खोटा सांगा संगवी. इन्स्पेक्टर तुम्ही, चला इन्स्पेक्टर तुम्ही मला अशी अटक करू शकत नाही. वारंट आहे. ठीक आहे ठीक आहे, पण इन्स्पेक्टर माझे सुद्धा हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. मी बघून घेईन एकेकाला. चल रे हात सोड. चला हात सोड इन्स्पेक्टर, हात सोड. मृण्मयी, मी तुला कौशलला समजून घ्यायला सांगितलं होतं, त्याच्याशी संबंध तोडायला नाही. त्यांना डिवोर्स हवा होता स्वाती, ते कुठलंही नातं एकतर्फी नाही टिकवून ठेवू शकत कोणी. अगं पण डिवोर्स नंतर तुझी काय अवस्था होईल याचा विचार केलायस तू? माझी अवस्था काय होईल ह्यापेक्षा कौशल सुखात राहतील हे महत्वाचं. अगं गैरसमज आहे तुझा आणि कौशलचाही. मी त्यालाही समजावण्याचा प्रयत्न करते. तुम्ही दोघांनीही नीट विचार करा शांतपणे. हे बघ, एकदा तुटलेले संबंध पुन्हा जुळत नाहीत मृण्मयी. ते खूप दूर गेलेत माझ्यापासून स्वाती. ते कौशललाही तुझ्या बाबतीत हेच वाटत असेल तर? त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांचा कधीच माझ्यावर विश्वास नव्हता. नेहमी ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर विश्वास न ठेवता भहकत गेलेत. प्रत्येक बाबतीत संशय. ती बाबांपासून श्रीधर पर्यंत मला माझीच घृणा वाटते. माझ्याच वागण्यात काहीतरी दोष असेल म्हणून त्यांना असं वाटत असं. नाही मृण्मयी, तुझ्या वागण्यात काहीही दोष नाहीये. तू खरंच खूप पवित्र आहेस. एक पुरुष म्हणून सांगतो, कुठल्याही पुरुषाला तुझ्याबद्दल फक्त आदरच वाटेल, बाकी काही नाही. तुझ्यावर हा असला घाणेरडा संशय घेणाऱ्यांचीच मन ना मला वाटतं बरबटलेली आहेत. अरे जो माणूस स्वतःच्या वडिलांविषयी असा घाणेरडा संशय घेऊ शकतो, मला तरी वाटतं त्या माणसाबरोबर तू राहू नयेस. या माणसांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नाहीये. आणि स्वती तू स्वतः या असल्या विकृत माणसाला समजून घेण्यासाठी सांगत होतीस. तिला मला खरंच यातलं काहीच माहित नव्हतं, पण विश्वास ठेवा माझ्यावर, कौशल असा नव्हता. नाही स्वती नाही, मला नाही वाटत माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलतो. आणि मला वाटतं कौशल बरोबर आता तू असतीस ना, तर तुझ्याही बरोबर हे असंच घडलं असतं. नाही स्वाती, त्यांवर खूप प्रेम आहे त्यांचं. विश्वासही आहे. माझ्याजवळ बोलायचं ते त्यांच्याबद्दल आदराने. मधल्या काळात स्वाती ताई दुरावल्यामुळे त्यांचा स्वभाव झाला असेल असं. कौशलच्या स्वभावाची मानसशास्त्रीय कारण मीमांसा तुम्ही दोघे जणी करत बसा. पण एक सांगतो, कौशलचा बुरखा पाडल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. येतो मी.
मामा कसला विचार करतेस? कसला नाही. तू अजयचं बोलणं मनाला लावून घेतलंस ना? नाही ग मामा, मी ओळखते तुला. मेटू तू मला एक सांग, हे सगळं मी कुणासाठी करते? तुमच्यासाठीच ना. हा अजय हे असताना सगळ्या त्याच्या चुका मी पोटात घातल्या. प्रत्येक वेळी त्याला पदराखाली घेतलं आणि आणि आज म्हणतो की मी नालायक आहे. मिटू मी खरंच नालायक आहे का ग? मामा अगं तू हे सगळं करतेस ना त्यात तू यशस्वी झालीस की हेच सगळे लोक तुझं समर्थन करतील अगं. तेव्हा कुणीही विचारणार नाही की हे सगळं तू कसं मिळवलंस. येऊ दे त्या कामताना जाबच विचारते. त्यांनीच त्यांनीच अजयचे कान भरलेत. एकदा हे विल माझ्या नावावर तर होऊ दे, मग बघतेस त्या कामतांकडे. मुक्ताबाई तुम्ही माझ्याकडे यायची आता गरजच नाही, मी चालू इकडे. तुम्हाला काय जाब विचारायचा असेल तो इथेच विचारून घ्या. अरे तुम्हाला माहिती आहे ना आमचा अजय कसा मुलगा आहे तो, तुम्ही उगाच त्याच्याकडे विषय कशाला काढलात? मला वाटलं तुम्ही बोलला असाल. इतकी कसली घाई होती तुम्हाला? तुम्हाला जशी व्हील बदलण्याची घाई तशी मला माझ्या मुलीच्या लग्नाची घाई. खरं आहे ते. हा पण आता अजयनेच कुसुमशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा आपल्या मताला विचारतोय को. ठीक आहे आपलं काम झालं. हो म्हणून तर इथपर्यंत आलोय आम्ही. थँक्स थँक्यू व्हेरी मच. अहो आभार कसले म्हणताय, आणि आभारच म्हणायचे असतील ना तर ते त्या मृण्मयीचे म्हणा. पण ते नंतर जर तिने तुम्हाला सोडवलं तर. म्हणजे? मुक्ताबाई आता पोलीस इथे येऊन तुमच्या हातात बेड्या ठोकतील तेव्हा तो आता धक्का सहन करण्याची मानसिक तयारी करा. कामत काका हे काय बोलताय तुम्ही? ममाच्या हातात बेड्या? हॅव यू गॉन मॅड? आय हॅव्हंट. पण तुझ्या ममाची ती अवस्था होऊ शकते. पण मी काय केलंय? एवढा लवकर विसरलात? अहो तुमचा पहिला गुन्हा म्हणजे तुम्ही डॉक्टरांची साक्ष बदलायला लावली. गुन्हा नंबर 2 तुम्ही मृत्यूपत्र बदलायला लावलं. आणि गुन्हा नंबर 3 म्हणजे तुम्ही यशवंतरावांची खोटी सही केली. पण हे तर मी तुमच्या सांगण्यावरून केलं ना. त्याला पुरावा काय? अहो मी प्रोफेशनल वकील आहे. तुम्ही क्लायंट म्हणून माझ्याकडे आलात आणि मी तुमची केस घेतली, पण जे काय करायचं ते तुम्ही तुमच्या जबाबदारीवर केलं ना. मुक्ताबाई तुम्ही मालमत्तेच्या मोहापायी आंधळ्यात आलात. ऍडव्होकेट साठ्याने तुम्हाला 10 वेळा बजावून सांगितलं होतं की मृत्यूपत्र बदलता येत नाही, त्या भानगडीत पडाल तर तुम्हीच फसाल. तुम्ही ऐकलं नाही आणि विनाकारण त्या मुलीचा छळ केला तुम्ही. तिची ती अवस्था बघणं आम्हाला शक्य नव्हतं. यशवंतरावांचे स्नेही म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या बऱ्या वाईटाची जबाबदारी आमच्यावर येते. नक्कीच. आणि आबासाहेबांनी सर्व सत्य परिस्थिती आम्हाला सांगितली, मग आम्ही हे मृत्यूपत्र बदलण्याचं नाटक रचलं, त्यात तुम्ही सापडला. मुक्ताबाई तुमच्या चुकांना पोलीस कस्टडी ही एकच शिक्षा योग्य ठरेल. तुमच्या या सगळ्या कटात मृण्मयी पण सामील होती? नाही अहो ती इतकी चांगली मुलगी आहे की आम्ही ह्या परिस्थितीची जर तिला कल्पना जर दिली असती ना तर तिनं आम्हाला तिथेच थांबवलं असतं. हो देवी अहो ही मृण्मयी तिला तुम्ही छळलं, तिला तुम्ही जगणं मुश्किल केलं, तिच्यावर खोटे नाटे आरोप केलेत, पोलिसांना या घरात आणलं. हो लाज वाटले पाहिजे तुम्हाला स्वतःची. भालेराव काका ह्यावर दुसरा काहीच उपाय नाही का? नाही. एक वेळ मी खुणी माणसाला सुद्धा निर्दोष सोडवी, पण मुक्ताबाईंना शिक्षा झालीच तरच यशवंतरावांच्या आत्म्याला शांती लाभेल. अरे तुझी काय झालं? आई आई काय होतंय?